करण भुजळ, किरण आणि करण ही जोडी मैदानामध्ये आपण बघणार आहोत. आजच्या दिवसामध्ये जर बघितलं तर या दोन संघाने अतिशय चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. कारण की जर बघितलं तर या दोन संघाने दोन दोन सामने जिंकून इथपर्यंत आलेले आहेत. आणि जर विचार केला तर पिरवा पापडी हा संघ एक सामना जिंकून आपण बघू शकतो त्यांना तो डायरेक्ट क्वालिफाय झाली, मात्र शेवटची लढत खेळणार आहे. काय नशीब आहे अप्रतिम. आपण बघू शकताय सकाळच्या सत्रामध्ये जयेश तारवी नव्हता, मात्र यावेळेला त्यांना आपण बघू शकताय एक चांगला इष्टपुली खेळाडू श्री साई दत्त काजूपाडा या संघाच्या माध्यमातून तो इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये नव्हतं येस मला माहिती आहे, मात्र मी याला शोध देतो की आज जयेश कसं काय नाही आहे, मात्र यावेळेला त्याची उपस्थिती आपल्याला बघायला मिळते. संघाला गरज आहे कारण की समोर संघ जो आहे तो मजबूत संघ आहे. स्ट्रायकरकडे किरण नासेकर कळण आणि केदार हा गोलंदाज गोलंदाजी मार्गवर. पहिला चेंडू यावेळेला फक्त दिशा दिले चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे चेंडूला उचलून फेकेल तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. पहिली धाव किरणच्या बॅट मधून आपल्याला येताना दिसते. किरण आणि करण अशी जोडी, दरम्यान केदार सकाळच्या सत्रापासून अतिशय सुंदर गोलंदाजी केदारची. ओ हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल काय, मला वाटतं नाही असं उत्तर येत आहे. आणि दोन क्षेत्ररक्षकांना बेधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. चार धावांसाठी चौकार. म्हटलं जात अति घाई आणि संकटात जाईल, संकट येईल, मात्र या ठिकाणी जास्त घाई गेली होती क्षेत्ररक्षकाने. पाच धावा धावफलकावरती दोन चेंडूच्या समाप्तीनंतर. ओ वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. क्षेत्ररक्षक सुद्धा कमी पडलाय, मात्र स्विचच्या माध्यमातून स्ट्रेट ड्राईव्ह, वॉट अ शॉट. चार धावा पुन्हा एकदा. करण्यासाठी फलंदाज उभा आहे, मात्र तरी सुद्धा अप्रतिम फटका. ज्यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला कुठलीच चुकी करणार नाही या क्षेत्ररक्षक. पहिला धक्का टीम आझाद हुसेन संघाला गॉन. चौकाराने चांगली खेळी केली, दरम्यान चार चेंडूचा खेळ झाला. ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न विशालचा, नवीन आलेला फलंदाज आहे विशाल. मात्र विशाल याच्या बॅट मध्ये चेंडू व्यवस्थित येताना दिसत नाहीये. पाच चेंडू, शेवटचे चेंडू शिल्लक आहे. ओ बॅटची कडा आणि या वेळेला अजून एक फलंदाज बाद आझाद वसई संघाचा. अजून एक हादरा वस्त टीम वसई आझाद संघाला. पहिले षटक समाप्त नंतर दोन गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जर बघितली तर फक्त ना फक्त नऊ धावा, दोन चौकार सुरू झाले, मात्र नऊ धावांवरती थांबवलं जाते आझाद वसई या संघाला दोन गडीच्या मोबदल्यामध्ये. यस डीजे
या वेळेला फसवला गेला किरणला आणि अजून एक फलंदाज बाद होतोय या वेळेला आझाद बसिंग संघाचा. किरण केने किरण बारात बॅक टू पवेलियन. जबरला जबर जबर हा तिसरा हादरा नव्याने फलंदाज मैदानामध्ये आता निशान गेलेला आहे. जयेशला पहिल्या चेंडूवरती यश मिळलंय. स्ट्राइक चेंडू आहे, स्ट्राइक चेंडू. काय चांगला चेंडू बघायला मिळतोय. आता जबाबदारी असणार आहे या दोन फलंदाजांवरती, कारण की आपण जर बघितलं तर करण आउट झाला, त्याच्यानंतर किरण आउट झाला आणि त्याच्यानंतर विशाल हा सुद्धा आउट झालेला आहे. पुढचा चेंडू जयेशचा, या वेळेला काय घडेल आणि या वेळेला मात्र क्लीन बघायला मिळतंय की एस्टनचा वेध या ठिकाणी घेतला जातोय. स्वतःच्या पावित्र्यामध्ये जाऊन चेंडूला अडकला आणि डायरेक्ट हिट केला आणि अजून एक फलंदाज झालतीच्या स्वरूपात बाद होईल, तो म्हणजे निशांक. निशांक अजून सुद्धा मैदानावरती स्थिर आहे. दरम्यान दुसरं षटक प्रगल्भ पदावर असताना अद्याप जर बघितलं तर किती विकेट पडले, जवळजवळ चार. ओ चांगला फटका आहे ऑफ साइडला, त्या ठिकाणी विजू आहे, मात्र विजूला चकवून चेंडू त्या ठिकाणी जातोय. दुसरा क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत येईल आणि फेकेल, तत्परती मात्र दोन धावा कम्प्लीट केल्यात आणि या दोन धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकली जवळपास ते म्हणजे 12 या अंकावरती. यस, बाकीपाडा संघ आणि एकविरा बाकीपाडा संघ आपला प्रवेश शुल्क मला वाटतं बाकी आहे आणि आपल्या ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील ते या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. थँक्यू जयेश गोलंदाज, अप्रतिम गोलंदाज आतापर्यंत ऑप्शनच्या बाहेर, खूप बाहेर आहे. दरम्यान हा चेंडू चांगला असता जर तो मध्ये असता, मात्र या वेळेला जर बघित जाय तर क्रिकेटमध्ये जर द्यायला जास्त महत्व दिलं जात नाही. व्हाईट बॉल, व्हाईट चेंडूने एक धाव मिळाली आणि एका धावेने धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचली. जयेशचा हा चेंडू उचलू प्राप्त करणारा होता, मात्र चेंडू निघून जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. त्या ठिकाणी मिळतील फक्त दोन धावा आणि या षटक अजून एक चेंडू मराठी शेष आहे आणि या धावसंख्येचा जर विचार केला तर जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 15 या अंकावरती. 15 धावा म्हणजे अद्यापही 7 चेंडू शिल्लक आहेत. या 7 चेंडू मध्ये जरी 10 ते 15 धावा आल्या तरी कुठेतरी आझाद वसई संघ मला टॉप 5 देताना नक्कीच बघायला मिळेल. या वेळेला मोठा फटका बीट निशांक च्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय षटकार.
विद्यार्थी संगीत वाद्य या ठिकाणी सहज वाजवलं जातं. निशांच्या माध्यमातून फटका शेवटच्या चेंडूवरती आणि या सहा धावपट संघाची धावसंख्या दोन षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ते म्हणजे 21-21 च्या घरामध्ये. आता तिसरा गोलंदाज कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्क वर हे पाहणं गरजेचं आहे. रवींद्र मनोहर ते गणेश याच्या खांद्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे. शेवटचा षटक हाणामारीचा षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावापर्यंत मजल मारेल समोरचा संघ म्हणजेच आझाद वसईचा संघ. ओ सुरेख फटका, टायमिंग तेवढं प्रॉपर झालेलं नाहीये, एलिव्हेशन नाहीये आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगला झेल टिपतोय आणि आझाद वसई संघाचा अजून एक फलंदाज बाद होतोय. बॉल एसजे निशांकने एक चांगला फटका साध्य केलाय. व्हाइट बॉल मला पायाच्या मध्ये चेंडू टाकायचा होता गोलंदाजाला, ब्लॉक करायचं होतं फलंदाजाला, मात्र निशांकने तसं काही घडताना दिसत नाहीये. व्हाइट बॉल या व्हाइट बॉलने एक धाव मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22-22 या अंकावरती. ज्या वेळेला सर्वेश्वर चुलिया खेळ आहे, अथोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जयश आहे आणि या वेळेला काय घडलं तर परफेक्ट हिट. काय सुंदर खेळ जयश तारवी. मी म्हणतोय प्रत्येक वेळेला की ज्या टीम मध्ये जयश आहे ना, श्री साईड ऑफ द स्पोर्ट्स काजूपाडा हा संघ, तो जयश तारवी याच्या खेळावरती मात्र निर्णय करणारी टीम आहे. कारण की जयश एक चांगला खेळाडू आहे. बघा निशांक लादरचा एक वरती आणलं. चार चिडूचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. चार चिडू मध्ये कदाचित 10 धावा आल्या तरी एक मोठं आव्हान आपल्याला बघायला मिळणार आहे. ज्या वेळेला बघितला सुंदर चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा शरीराचा वेद घेणारा चेंडू, एक सुपर लाईन अँड लेन ने टाकलेला चेंडू. गणेश सकाळपासून गोलंदाजी चांगली राहिली आहे ती म्हणजे श्री साई दत्ता स्पोर्ट्स काजूपाडा या संघाची. दरम्यान या वेळेला निशांकने चेंडूला उडवलं लॉंग ऑनच्या वरतून, चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार. पुढे सरकली वेगाने आणि झपाट्याने जाऊन पोहोचते ते म्हणजे 29 या अंकावरती. 29 लॉस ऑफ 5 विकेट आझाद वसई टीम. चेंडूचे खेळ झाले 4, दोन चेंडूचे खेळ अद्याप शिल्लक आहे. निशांत कौतुक, आपल्या खांद्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी घेतलंय स्वीकारले. अजून एक चेंडू सुमारीच्या बाहेर जाईल काय तर नाही असं उत्तर होत आहे. आणि चांगला जेल या ठिकाणी गॅदर करतोय ऋषी हा
क्षेत्ररक्षक आणि निशांक याच्या खेळीला मात्र या ठिकाणी संपुष्ट लावलं जात आहे. धन्यवाद डीजे. आपण बघतोय 30 जागांचा पाठला करायचा आहे आणि या दोन फलंदाज मैदानामध्ये मात्र आपल्याला बघायला मिळतात एका साईडला केदार आणि दुसऱ्या साईडला नॉन सेकंडकडे आपण बघू शकतो ऋषी या फलंदाजाला. गोलंदाज विशाल हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर आपण बघू शकता की फेरबदल केला जातो फिल्डिंग मध्ये. मात्र डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी चेंडू जाईल डिक्लेरेशन झोनच्या साईडला ज्या ठिकाणी दोन धावा आहेत. दोन धावा भेटल्या फलंदाजाला म्हणजे अकाउंट ओपन नक्कीच केले. 31 धावा कशाही पद्धतीच्या बनवा मात्र बनवायच्याच आहेत हे सर्वत्र काजूपाडा संघाला. विशाल राईट आर्म विकेटचा मारा घेऊन जाईल
बगला सामरे फलंदाज केदार साली मडाबडका मारला प्रयत्न एलिव्हेशन परफेक्ट नाही आहे सुंदर या ठिकाणी एफर्ट लागला होता मात्र एका धावेवरती समाधानी आहेत दोन्ही फलंदाज आणि एका धावेने संघर्ष धावसंख्या थोडीशी पुढे सरकते जाऊन पोहोचते म्हणजे 3 या अंकावरती आजाद वसे म्हटलं की एक चांगलं बलाढ्य असं नाव आहे वसे तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधलं जवळजवळ बेनापट्टी भास्करवाडी इकडे ते नक्कीच राहतात दरम्यान चेंडू हाताळा गोलंदाजाने स्वरूपाचा एक डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय यावेळेस हुक गेलाय फाईन मात्र यावेळेला आपल्याला बघायला मिळतोय ऋषी हा फलंदाज जलतीच्या स्वरूपाने बॉल होताना दिसतोय चांगला झोल विशालला या ठिकाणी सफलता मिळते इथल्या चेंडूवरती तर चौथ्या चेंडूवरती व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर का हाताळणी केली जाते विशालच्या माध्यमातून जर बघितलं तर ऑप्शनच्या बाहेर अतिशय चांगले त्याचे चेंडू हाताळत होते हाताळत होता मात्र डावखोऱ्या हाताच्या फलंदाजासाठी त्याने हा चेंडू टाकला असावा चेंडू अप्रतिम चेंडू चेंडू पडल्यानंतर काहीसा वेळ हवे होते उडते काही अनुमस बाउन्स मिळते या चेंडूला आणि या निर्धाव चेंडू काहीतरी सिग्नल दिलाय जागतेर हो ज्या वेळेला बघितलं आणि बॉलचा समन्वय चांगल्या पद्धतीने झाला नव्हता षटक संपतो पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावांचा गाठला करत असताना धावसंख्येचा जर विचार केला तर सर्वत्र काळजी पडा संघाची धावसंख्या 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 5 धावा अशा आपल्याला स्थिती बघायला मिळते अप्रतिम षटक आणि उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये किती धावांची गरज असणार आहे तर आमचे भूमी लेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील ते किती धावांची गरज आहे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे ओ या वेळेला बाय बॉल जास्त फेल डिलिव्हरी नव्हती ज्यावेळी चेंडू पडल्यानंतर एकदम डोक्याची वर उसळी जास्त प्राप्त करणारा चेंडू होता त्या कारणास्तव पंचांनी वाईट घोषित केलाय हा चेंडूला खेळ आहे ऑर्थोडॉक्स फाईन लेग पेट्याच्या बाहेर 4 धावांसाठी चांगला फटका येतो रमेशच्या माध्यमातून 4 धावांचा काय चांगला फटका थोडस शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता चेंडूला बघितला फलंदाजाने आणि खेळला नक्कीच लेग साइडला 4 धावांसाठी
प्रथम चेंडू निशांतचा, ज्यावेळी आपण आता त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, किरण बाळात अस्थिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एक धाव मिळाली या चेंडूवरती आणि एका धावाने संघाची व्यवस्था पुढे सरकली. जाऊन भोसले ती म्हणजे 11 या अंकावरती. आता 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुढचा चेंडू यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरा धावीचा प्रयत्न आणि यावेळी दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. गणेश बॅक टू पॅव्हिलियन. माझं वाटतं की जयेश तारवी या फलंदाजाने वन डाऊन केला होता, कारण की एक चांगला आणि एक हुकमी फलंदाज म्हणून ओळखला जात आहे. मॅच अजून सुद्धा दोन्ही संघाच्या बाजूने आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न करत आहेत फलंदाज, मात्र बॅट आणि बॉल मध्ये जास्त काही समन्वय होताना दिसत नाहीये. परफेक्ट मिडल होताना दिसत नाहीये. आणि आतापर्यंत चेंडू टाकून जाऊयात किती, तर 4 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत 2 चेंडू शेष असते. ओ जयसा हा फटका अप्रतिम आहे. चेंडूच्या खाली चेंडूपेक्षा पोहोचणार नाही. चेंडू वन बाउन्स कबर रिझन ला जातो निघून 4 धावांसाठी चौकार. जयेश तर्मी याच फलंदाजी सवी जास्त प्रमाणात ओळखला जातो. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. निशांक राईट मौदी विकेटचा मारा करत असताना शेवटचा चेंडू. हो हो यावेळेला काय घडलंय, तर एक धाव घेतली गेले आणि साई फक्त ठेवली जाते ते म्हणजे जयेश तर्मी या फलंदाजाकडे. तर 2 षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि स्थिती अशी निर्माण झाली या दोन संघांमध्ये की या 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता श्री साईदत्त काजूपाडा या संघाला 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू 13 धावांची गरज. धन्यवाद डीजे. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 6 आणि गोलंदाज आहे क्रिश खिबरे खिवरे. ओ हो हो यावेळेला चेंडूची गती मेंटेन ठेवली होती गोलंदाजाने आणि ज्या पद्धतीने चेंडू स्विंग झालाय ब्रेक झालाय अप्रतिम आणि बॅटची एनर्जी लागून यावेळी एसीएक्ष कुठली चुकी करत नाहीये. जयेशला माघारी परतावं लागेल. एस डीजे
बघा ना चेंडू पडल्यानंतर कितीतरी ऑप्शनच्या बाहेर निघतोय. अप प्रदीम चेंडू क्रिश करून मी सुद्धा नक्कीच काहीतरी शिकेन की कशा पद्धतीने चेंडू हाताळायला हवा. बघा अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम पेस आहे टप्पा आहे स्वतःवरती नियंत्रण आहे अचूक दर्जाची गोलंदाजी या वेळेस. आणि असं नाही आहे की जास्त लेंथ बाहेर आहे किंवा मग ऑप्शनच्या लेक्सनच्या बाहेर आहे परफेक्ट लेंथ आहे एकदम. मात्र यावेळेला जास्त कौतुक केलं मी गोलंदाजाचं. एक्स्ट्राज एक्स्ट्राज दोन धावा या मिळतात आणि या दोन धावांमध्ये संघाची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ते म्हणजे 20 ओव्हरमध्ये. आता तीन चेंडू आणि 11 रनांची गरज आहे. 3-11 आहे समीकरण मैदानामध्ये. काही गरज नव्हती क्रिशला एकदम लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग आणि चेंडू हाताळायची. मात्र यावेळेला जर बघितलं तर प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये स्वतः किरण बाडार त्या ठिकाणी जात असताना क्रिश याचा पुढचा चेंडू अलग्या त्याने चेंडूला फक्त पुश केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मागे आणि दोन धावा मला वाटतंय या ठिकाणी कम्प्लीट केल्या जातात. दोन धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचली ते म्हणजे 22 अंकावरती. आता दोन चेंडू आणि 9 धावांची गरज. आजच्या दिवसामध्ये असे दोन सामने बघायला मिळतात 2 चेंडू 9 चे. ओ यावेळेला नो बॉल नो चेंडू आणि नो चेंडू वरती किती धावा मिळतील पंचम किती धावा आहेत तर 4 धावा. नो चेंडू वरती 4 धावा आल्यात. आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की झेंड्याच्या त्या साईडला 2 डिक्लेरेशन आहे आणि झेंड्याच्या या साईडला 4 धावा आहेत. मात्र चेंडू झेंड्याच्या त्या साईडला गेला असेल तो डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी. आणि तो झेंडा भगवान झेंडा जो आहे तो आयोजकांनी तिथे लावलेला आहे ऑलरेडी त्याच्यासाठी काही इश्यू नाही आहे. मात्र ओके रिव्ह्यू चेक केला जाईल हरकत नाही. आयोजकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सूचित केलं गेलंय की या दोन धाब्यात डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी. धाब्यात जर बघितलं तर जो भगडा झेंडा ती निशाणी आहे आणि तिथून सीमारेषा आपल्याला बघायला मिळते.
फील्ड असणारा या चेंडूवरती दोन चेंडू आणि सहा धावांची गरज आहे. फ्री हिट, वाईट बॉल, वाईट बॉल, प्रेशराइज झालाय गोलंदाज. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे कारण की जर बघितलं आता दोन चेंडू आणि पाच धावांची गरज आहे. सामन्यामध्ये परतून आला तो म्हणजे श्री साई काजूपाडा. मात्र करावा लागेल, लढावा लागेल कष्ट आणि मेहनत याच्याशिवाय काही मिळत नाही. या दरम्यान व्हाईट बॉल, अजून एक व्हाईट बॉल. आता स्थिती अशी निर्माण झाली बघा, दोन चेंडू मध्ये नऊ धावांची गरज होती मात्र यावेळेला स्थिती अशी निर्माण केली गेली आझम वसी या संघाकडून, दोन चेंडू आणि दोन चेंडू मध्ये चार धावांची गरज आहे. फ्रीट कंटिन्यू असणार आहे मित्रांनो, उघडे डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. या वेळेला काय घडलं आहे मात्र फ्री हिट आहे त्या कारणास्तव ग्राह्य धरलं जाणार नाहीये. एक धाव निश्चित केले गेले आणि या एका धावाने मात्र संघ संघ पुढे सरकते जाऊन पोहोचेल ते म्हणजे 28-28 या अंकावरती. आता एक चेंडू आणि एक चेंडू मध्ये तीन धावांची गरज आहे. एक चेडू तीन धावांची गरज, कुठला संघ सामना जिंकेल, अंगाला काटा आणणारा शार आणणारा हा क्षण. सरळ रेषेने चेंडूला खेळलाय क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी आहे चेंडूला उचलून फेकलाय. थ्रो बघा, थोडस चुकीच्या एंडने थ्रो केलाय आणि या वेळेला आपल्याला माजला तिसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये, म्हणजे फक्त एका धावीने या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागतोय श्री साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा या संघाला. आणि विजयी होतोय तो म्हणजे आझाद वसई चा संघ. कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक श्री साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा हा संघ. आपण इथे सहभाग दर्शवल्याबद्दल आपलं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिला जरूर श्री साईदत्त काजूपाडा या संघाच्या माध्यमातून.